दरम्यान वाहतूक विभागाच्या वतीनं स्पॉट चालन बंद करण्यात आल्यानं अनेक वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. ठिकठिकाणी वाहनधारकांनी वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचं दिसून आलंय. गुरुवारपासून शहरात वाहतूक विभागाच्या वतीनं स्पॉट चलान म्हणजेच जागेवरचा दंड बंद करण्यात आल्यानं वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली असून अनेकांजवळ पैसे नसल्यानं नातेवाईक मित्र यांच्या हस्ते पैसे मागून दंड भरण्याची वेळ वाहनधारकांवर आली होती. चिडलेल्या काही वाहनधारकांनी पोलिसांसोबत वाद देखील घातला. हेच चित्र दिवसभर शहरातील मुख्य रस्त्यांवर पाहायला मिळालं. कारण इकडंच लागू आहे फक्त, बाकी सगळीकडे फिरून राहिले. बघा हेल्मेटचं गाड्या घेऊन तिकडं गुलमंडी नाही, गारुणपुरा नाही, त्यानंतर तुमचं रोशन गेट नाही, कटकट गेट नाही, तिकडं काहीच नाही. मग इकडंच कोण असतं सगळीकडे? हे माझं म्हणणं आहे, बाकी सगळीकडे लागू करा हेल्मेट सक्ती. केस कर दिया बोले 500 रुपये फाइन भर के आओ. मैं 500 रुपये घर पे जाकर गाड़ी छोड़कर 500 रुपये लेके ऑटो में 500 भरने गया. जेब में 540 रुपये है. वो बोलता है 700 रुपये फाइन होगा. ये सेक्शन लगाया, वो सेक्शन लगाया बोले. अब आदमी 200 रुपये कहाँ से लाएगा और गाड़ी कैसे छुड़ाएगा? पुलिस वहाँ झूठ बोल के बोला हेलमेट का केस किया हुआ है तुम, और उस पर लिखा है हेलमेट नहीं है इसलिए 500 फाइन लगेगा. अब वहाँ गया तो वहाँ डिपार्टमेंट बोलता है 500-700 रुपये लगेगा. जेब में पैसा